अरे सुखी, ए माधव। हाँ काका। हे का है, हे काय झालं रे? अरे काय झालं? हे फिरंगी लोक मलंग बाबांना मारून मारून आम्हा समजणार रडवत होते, आज स्वतःच रडताल बघ। अरे काय रडल? आता आपलं काय खरं नाही, मलंग बाबाच्या जागी फिरंग्याला बांधलं हाय। आय चॅन सांगतो, ज्या कोणी यो बदला घेतला ना ते बघून माझं तर अंगावर काटाच उभा राहिलाय। वय काका, आम्ही तर म्हणतो आम्हा सर्वांना वाचवणारा आता आलाय बघा। सर, मलंगच्या सोबतच वी शुड हँग टू थ्री मोर विलेजर्स सो दॅट बिसाइड्स दिस टू विलेजर्स आसपासच्या सगळ्या गावामध्ये आपली दहशत नक्कीच पसरेल। मग पुन्हा कोणी? नो सर्जन, आपल्याला त्या ब्लडी मलंग आणि दोन चार आणखीन लोकांना फासावर लटकवून काही फायदा नाही मिळणार। आपल्याला यांच्या स्पिरिटला डिस्ट्रॉय करायचं, जे आता हळूहळू डेव्हलप होत चाललं आहे। कोणी खेला? सर्जंट स्मिथ, कम हियर, हेल्प हिम अप। हे काय झाला? ही हालत तुझी कोणी केली? मला काय पटा नाही। काय सांगतोय? त्याने तुला पूर्णपणे बांधला, तोंडात बोळा कोंबला आणि तो आरामात चौथा बरोबर हे समजा होऊ दिला। आय डिडंट से एनिथिंग, दे केम फ्रॉम बिहाइंड अँड पुट अ न्यूज अराउंड माय नेक अँड अ नाइफ टू माय थ्रोट। खंजर, खंजर लावला? यस सर। श्रीमंत सरकार, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। एक झेंडा जाळला गेल्यावर या फिरंग्यांनी सगळं धोलपूर गाव जाळून बेचिराख करून टाकलं होतं। परंतु सखाराम, त्या बैरागी मलंगाला फासावर का लटकवत होते? आता ते तर ठाऊक नाही श्रीमंत सरकार, पण जे काही कळले त्यानुसार तो मलंग त्या फिरंग्यांच्या विरोधात काहीतरी गात होता। त्या क्रांतिकारकाने नुसतं मलंगला नाही सोडवलं, उलट कमिशनरी मधल्या सार्जंट स्मिथला कपडे काढून टाकून नागडा करून बांधून टाकलं होतं आणि त्याचेच कपडे नेसवून एका पुतळ्याला फासावर लटकवलं। ज्या पद्धतीनं त्यानं सार्जंट स्मिथला बांधून ठेवलं होतं त्याची हत्याही करू शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही। बहुतेक या क्रांतिकारकानं सांकेतिक भाषेत जणू ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं होतं। परंतु सखाराम, प्रश्न असा येतो की तो आहे कोण? श्रीमंत सरकार, अख्ख्या पिठूरमध्ये याच गोष्टीची चर्चा आहे। लोक त्याचं गुणगान गात आहेत। तो येतो कुठून, जातो कुठे, कधी काय काय करतो याची कोणाला काहीही माहिती नाही। पिठूरवासियांनो, तुम्हाला माहित आहे
तो ब्लडी मलंग ब्रिटिश गवर्नमेंट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध तुम्हाला भडकावत होता म्हणून याच्यासारख्या क्रिमिनलला पनिश केला गेला. पण तुमच्या पॅकेज या खाने कोणीतरी त्याला फ्री करून आम्हाला चॅलेंज दिलेला आहे. आम्ही त्याचा चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे. आज जे काय भी केलाय त्याने आम्ही ब्रिटिशर्सने पाहिलेलं आहे. पण आज जे काही करणार आम्ही ते तुम्ही लोक सिर्फ बघणार नाही, एक्सपिरियन्स करणार तुम्ही. You will get the taste of hell. कालपत्र आपल्याला कापर भरायचं, पण आज ह्यांनाच कापर भरले. What? What did you say? पकडा झाला. Come here. चला घेऊन त्याला. माझा खंजीर तिथेच राहिलाय आणि जर तो कोणाच्या हाती लागला तर अनर्थ होईल. काहीच सुचत नाहीये मी काय करू. महालाच्या बाहेर कशी जाऊ? हे देवा, मला तू सहाय्यता कर. आता तूच मला काही मार्ग सुचव. मनु, काय अप्पा? बाळा, माझी पगडी कुठे ग? ही घ्या अप्पा. अप्पा, आपण कुठे निघाला आहात? हो, शास्त्रीजींच्या घरी जातोय तुझी कुंडली आणायला. तर मग माझी सगळी मेहनत व्यर्थ झाली. मेहनत? कसली मेहनत बाळा? अप्पा, ते आज मी माझी सगळी कामं लवकर पूर्ण करून टाकली होती. वाटलं होतं माझ्या अप्पांबरोबर थोडा वेळ घालवेनाच. पण आपण तर बाहेर जाताय ना. बाळा, शास्त्रीजींना भेटून मी लवकरच परत येईन. मग त्यानंतर? अप्पा, मला ठाऊक आहे आपण येईपर्यंत संध्याकाळ होईल. जाऊ द्या ना. आपल्याला मुलीची काही काळजीच नाही. अगं, कशी नाहीये बाळा, परंतु शास्त्रीजींकडून कुंडली आणणं देखील आवश्यक आहे. म्हणू नाराज नकोस ग. तू असं का नाही करत? तू पण माझ्यासोबत शास्त्रीजींकडे चल ना. खरंच? हो. आपण कुंडली तर आधी पण बनवून घेतली होती ना. अगं हो हो, पण झालं असं की आपण तिथे. म्हणू कुठे चाललेस? ते आपांच्या सोबत बाहेर जाते. का? शास्त्रीजींच्या कडून कुंडली आणायची. कुंडली तर तुझे आपा एकटेही जाऊन आणू शकतात. तू माझ्यासोबत मंदिरात चल. पण आजी साहेब,
शास्त्रीजींच्याकडे जाऊन आल्यानंतर पण नाही बाळा, उशीर होईल. संध्याकाळच्या आधी आपल्याला सगळी तयारी करायची. पण आजी साहेब. मनु, वहिनी साहेब जे सांगतायत तेच कर. मी लवकरच परत येईन. बर अप्पा. येतो. चल मनु. Find every last one of you responsible and you will be punished. You understand? God damn it. Shame you all. जर फिरंगेने या गोष्टीचा पत्ता लागला तर ती लोक आपल्या मनूला फासावर चढवतील. हे तर मी कधीच होऊ देणार नाही. तिने माझा जीव वाचवलाय. पण आता आपण काय करायचं? हा खंजीर मनूकडे तर पोहोचवायलाच हवा. पण आपण काय करणार? आपण तिथे जाऊही शकत नाही. माझ्याजवळ एक उपाय आहे. काय? शांता जी, एका वाटीत अक्षता घेऊन ये ग. जी आई साहेब. नमस्कार वहिनी साहेब. या अखेपेस मी जी फुलं घेऊन आले त्यांनी फक्त तुम्हीच नाही तर देव सुद्धा खुश होऊन जाईल. आता बडबड बंद कर आणि ती फुलं मनूकडे दे. जी वहिनी साहेब. मनुताई पहा, ही फुलं किती सुंदर आहेत ना. हो ती तिथे ठेव. बघ ना मनुताई, किती छान फुलं आहेत ही. त्याची काही आवश्यकता नाही. परंतु मनुताई पहा तर खरं. पहा ना. मी आणि कांता चौकात गेलो होतो ना, तिथे खूप गर्दी झाली होती. फिरंग्याचा पुतळा पण लटकवलेला होता तिथे, हा बाजूला पडलेला होता, म्हणून आम्ही तो गुपचूप उचलून घेतला. अच्छा, मग हे सांग, याच्या बाबतीत कोणाला काही कळलं तर नाही ना? नाही, कोणालाच नाही. ठीक आहे वहिनी साहेब, पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवीन. बर. कुसुंबाळा. काय आई? आता जायचं ना घरी. हो आई, आलेच. बरं चल मी निघते. अच्छा ऐक, कांताला जरा सांग ब्रह्मसमयी उबलगडच्या टेकडीवर भेटायला. ठीक आहे ताई.
असे टाका हुजूर। अल्लाह पुन्हा हरवले हुजूर। फासे टाका। काय सांगू मोतीबाई, या भाषांप्रमाणे कधी जीत होते तर कधी हार। हाय अल्लाह, झाशीचे शहंशाह आणि दुखी। आम्ही दुखी नाही, चिंतित आहोत। कोणी परक्याने काही बोलले तर दुःख होत नाही, परंतु आपल्याच घरातून असं काही घडलं तर। मतलब? जेव्हापासून आम्ही झाशीच्या गादीवर बसलो आहोत, आमच्या स्वजनांनाच आम्ही खटकू लागलोय। आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की ते सगळे आमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहेत, परंतु आतल्या आतच आमची चिता रचली जाते। अल्ला ना करो, मरो तुमचे दुश्मन कोण आहेत ते मेले? एक असेल तर सांगेन ना, आमच्या मोठ्या वहिनी साहेब सखुबाई, आमचा खजिना गायब केल्याचा आरोप आम्हावरच लावला। त्या कधीही काहीही करू शकतात। लच्छो वहिनी, अली बहादूर, जानकी वहिनी, आम्हाला आजपर्यंत हे कळलं नाहीये की त्यांना आमच्याकडून हवंय काय। जशी कुंडली मणिकर्णिकेची आहे, अगदी तशीच आणखीन एक कुंडली तयार करा, पण तिच्यावर नाव मणिकर्णिकेचं नाही, श्वेतांबराचं असायला हवं। जशी आज्ञा महाराणी साहेब। तुमच्या पुत्रीच्या भाग्यात राजयोग लिहिलंय, आमचं गणित कधीच चुकत नाही, आणि ती अवश्य राणी बनेल, अवश्य। ही घ्या नवीन कुंडली। आता झाशीची राणी बनेल श्वेतांबरा।